मंडळी, आई कुठे काय करते या मालिकेचं कथानक सध्या वेगळ्या वळणावर पाहायला मिळत आहे. अरुंधतीचा मुलगा यश सध्या वेगळ्या संकटात अडकलाय, त्यामुळे देशमुख कुटुंबात चिंतेचं वातावरण आहे. मात्र या सगळ्यात अरुंधती म्हणजेच आई मात्र कुठे दिसत नाहीये. मालिकेच्या ट्रॅकमध्ये देखील अरुंधती ही गाण्याचा कार्यक्रम करण्यासाठी वर्ल्ड टूरवर असल्याचं सांगण्यात आलंय. मात्र अरुंधती नेमकी आहे तरी कुठे हे नुकतंच सोशल मीडियावरून समोर आलंय. तर अरुंधती साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या ऑस्ट्रेलिया टूरवर आहे. आपल्या मुलीसोबत ती ऑस्ट्रेलियाची सफर करते. शिवाय त्याचं कारणही नुकतंच समोर आलंय. मधुराणीचा कवितेचं पान हा कार्यक्रम लोकप्रिय आहे. सिडनीत राहणाऱ्या एका चाहत्याला मधुराणीचा हा कार्यक्रम तिथे करायचा होता आणि म्हणूनच हा कार्यक्रम तिथे सादर करण्यासाठी मधुराणी मुलीसोबत ऑस्ट्रेलियात दाखल झाली. या निमित्ताने सातत्याने सुरू असलेल्या रुटीन मधूनही ब्रेक मिळाल्याचं मधुराणी सोशल मीडिया पोस्ट मध्ये लिहिते. ती या पोस्ट मध्ये म्हणते की गेल्या 3 वर्षात सलग असे 8 ते 10 दिवस मी माझ्या मुलीसोबत घालवू शकलेले नाहीये. याची रुखरुख असते, अपराधी पण असतं आणि खूप सारा ताण असतो. माझी ही अवस्था ईश्वराला समजली असणार आणि माझ्या समोर ऑस्ट्रेलिया ट्रीपची ही संधी चालून आली. या सगळ्याचा योग जुळून आणणारा नेक माणूस म्हणजे सिडनीत राहणारा कविमानाचा उमेश थत्ते. एक दिवस अचानक त्याचा फोन आला, मी तुझ्या कवितेचं पानचा मोठा फॅन आहे, इथे काही कवी आहेत, तुझा एपिसोड इथे करता येईल का? मी म्हटलं मला आवडेल, पण स्वरालीला घेऊन येऊ शकत असेन तरच मी येते. त्यांनी माझी विनंती क्षणाचाही विचार न करता मान्य केली आणि हे सारं घडवून आणलं. आईच्या टीमने पण प्रचंड कॉपरेट करत मला इतके दिवस सुट्टी घेऊ दिली. तर ऑस्ट्रेलियात मुलीसोबत जाण्याचा योग मधुराणीकडे चालून आला. शिवाय या निमित्ताने मुलीसोबतही छान वेळ घालवता आलाय. देशाबाहेरील या ट्रीपमुळे छान प्रवासही घडून आल्याचं दिसतंय. दोघी मायलेकींनी या ट्रीपचा मनमुराद आनंदही लुटलाय. तेव्हा लवकरच आई कुठे काय करते या मालिकेत आई कधी परत येते याची मात्र प्रेक्षक वाट पाहत असतील एवढं नक्की. लेट्स अप मराठी मुंबई.